हाय स्टूडंट, नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की MPSC आयोगाने आता प्रश्न विचारण्याचा जो ट्रेंड आहे तो थोडासा बऱ्यापैकी चेंज केलेला आहे. मी 4 सप्टेंबरचा मागच्या वर्षीचा पेपर दिलेला असेल किंवा आत्ता 26 फेबचा पेपर दिलेला असेल किंवा राज्यसेवेचा पेपर दिलेला असेल, तर आर्थिक गोष्टी, सामाजिक गोष्टी, शैक्षणिक गोष्टी याचा बारकावा आणि पुरस्कारांच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सारे बारकावे तुम्हाला आयोग आता करायला लागलंय. आणि आपले जे काही संदर्भ पुस्तक आहे त्याच्याही पलीकडं आपले YCMU पुस्तकं असतील, स्टेट बोर्डाचे पुस्तक आहे, याचा बारकावा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण इन शॉर्ट या सिरीजमध्ये आपण बारकावे आपण समजून घेणार आहोत. हार्डली 3 ते 4 मिनिटामध्ये आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत. जसा आजचा आपला टॉपिक महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो, की सेबीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक महिला अध्यक्ष भेटलेली आहे. याच्या आधी अजय त्यागी होते, त्यांना मुदतवाढ पण देण्यात आलेली होती, पण सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून माधवी पुरी बुच यांची नियुक्ती झालेली आहे. तर वृत्तपत्रामध्ये त्यांच्याविषयी काही कशी माहिती आलेली आहे ते पण आपण इन शॉर्ट आपण समजून घेणार आहोत. बघा, तर ICICI सिक्युरिटीचे प्रमुख पद त्यांनी सांभाळलेलं होतं आणि कॅपिटल मार्केटमध्ये 2017 ते 2021 या काळामध्ये त्या सेबीच्या संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर त्या सेबीच्या पहिल्या पूर्णवेळ महिला संचालक पण ठरलेल्या होत्या आणि आता त्या महिला अध्यक्ष पण ठरत आहे. नाव लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये याची आपल्या ज्या काही 19 जूनची जी राज्यसेवा आहे त्यामध्ये कदाचित याच्यावरती प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपल्याला लोकसत्तासारख्या एकदम छान ज्या MPSC साठी खूप माहितीपूरक ठरत असतो या वृत्तपत्रामध्ये आपल्याला 1 मार्चच्या ही माहिती आलेली होती. तर बघा, सेबीचं नेतृत्व पहिल्यांदाच एका महिलेकडे येत असून पूर्ण वेळ त्या अध्यक्ष काम करत आहेत. तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने प्रारंभिक 3 वर्षाच्या कालावधीसाठी यांच्या नियुक्तीला मान्यता दिलेली आहे. या आधी अजय त्यागी होते, तर त्यांनी पूर्णवेळ संचालक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. तर नव्याने स्थापित आणि चीनमध्ये शांघाय येथे मुख्यालय असलेल्या नवीन विकास बँकेच्या बुच या सल्लागार कार्यरत होत्या. कदाचित त्याच्यावरती एखादा प्रश्न विचारला तर माहिती असायला हवं. ग्रेटर पॅसिफिक कॅपिटल गुंतवणूकदार संस्थेच्या सिंगापूर स्थितीत कार्यालयाच्या प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि इतक्यातच मी ICICIचं तुम्हाला सांगितलं, तर प्रतिष्ठित सेंट स्टीफन कॉलेजच्या पदवीधर असलेल्या, नंतर IIM, नंतर अहमदाबाद येथून व्यवस्थापन शास्त्रामध्ये त्यांनी पदवी मिळवलेली आहे. तर सेबीचे मावळते अध्यक्ष त्यागी हे हिमाचल प्रदेशच्या 1994 सालचे सनदी अधिकारी होते. 1 मार्च 2017 साठी त्यांना 3 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती देण्यात आली होती. तर नियुक्ती करण्यात आली होती, पण सेबीच्या कायद्यानुसार अध्यक्षाची नियुक्ती कमाल 5 वर्षाच्या कालावधीसाठी किंवा वयाच्या 65व्या वर्षापर्यंत करण्यात येते. यातील कोणती क्रायटेरिया फुलफिल होतो यावरती एकदा कदाचित विचारला जाऊ शकतो. तर त्यागी यांनी पदभार जेव्हा घेतला होता तर UKSINHA हे 2 मुदतवाढ मिळाल्याने 6 वर्ष सेबीच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते. आता सर्वाधिक जास्त काळ जर तुम्हाला विचारलं गेलं सेबीच्या अध्यक्षपदी 7 वर्ष कोणी कार्यकाळ घेतलेला आहे, तर DR मेहता. आता समजा जी काही माहिती आपण वाचतो त्यावरती कदाचित परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, बरोबर. त्याचा एक सॅम्पल पण मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे, त्यामुळे ती तयारी आपल्याला योग्य पद्धतीने ठेवायची आहे. बघा, माधवी पुरी यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे आहे. त्यांनी सेबीचं पहिलं निवड झालेली त्यांनी न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सल्लागारपदी कार्यरत केलं होतं का, हो. आणि त्यांनी ICICI बँकेच्या कार्यकारी संचालक म्हणून काम केलं होतं का, तर हो. म्हणून वरीलपैकी सर्व विधानं बरोबर आहे विद्यार्थ्यांना, बरोबर. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये येऊ शकतात. आणि कदाचित तुम्ही परीक्षेची आणि मुख्य परीक्षेची जर तयारी करत असाल, आता तुमची आपला जो 26 फेबचा जो पेपर झालेला आहे तर त्याची अन्सर की ऑलरेडी आलेली आहे, बरोबर. तर त्या दृष्टीने आपल्याला जे काही PSI मुख्य परीक्षेमध्ये जे काही विषय कायद्याचं असेल, मराठी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, तर याची परिपूर्ण माहिती तुम्हाला मी फौजदार या माफक फीमध्ये तुम्हाला भेटणार आहे. ही बॅच आपली 24 मार्चपासून चालू होणार आहे. तर Adda 24/7 ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि Y214 कोड वापरून तुम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट मिळू शकतात, ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला Adda 24/7 ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. आणि आत्ता समजा तुम्हाला आत्ता आपली 3 एप्रिलची परीक्षा क्रॅक करायची असेल MPSC गट कची, तर त्याच्यासाठी 12 फुल लेंथ टेस्ट उपलब्ध आहे. त्या पण 150 ते 160 रुपयामध्ये उपलब्ध आहे. ब्लॉगच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही भरपूर साऱ्या गोष्टी काय करू शकतात, डाउनलोड करू शकतात. www.adda247.com/MR
या नंबरवरती या ब्लॉगवरती तुम्ही भरपूर सारं मटेरियल डाउनलोड करू शकता. तो आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, अशी भरपूर रंजक माहिती एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण काढणार आहोत, जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अड्डा 24/7 चॅनल सबस्क्राईब करायला, आणि अड्डा 24/7 ॲप डाउनलोड करा, जास्तीत जास्त क्विज सॉल्व करा. धन्यवाद, परत भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये.